तर बघा आपण कोलिजन थेअरी ऑफ केमिकल रिॲक्शन हा पॉईंट शिकत होतो त्याच्यामध्ये आपण काल असं शिकलो की जर एखादी रिॲक्शन व्हायची असेल तर तिथं कोलिजन होणं हे अत्यंत महत्त्वाचं राहते पण कोलिजेनशिवाय खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत त्या पण तिथं असणं आवश्यक राहते तर त्याच्यामधली पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे प्रॉपर कोलिजन प्रॉपर कोलिजन जर असेल आणि सफिशियंट कायनेटिक एनर्जी असेल तेव्हा जे की आपलं कोलिजन असेल इट गिव्ज द सक्सेसफुल प्रोडक्ट जर असं जर होत नसेल तर काय होईल मग आपल्याला प्रोडक्ट भेटणार नाही म्हणजे तीन गोष्टी इथं महत्त्वाच्या असतात जर एखादी रिॲक्शन रिॲक्शनपासून आपल्याला प्रोडक्ट जर मिळवायचा असेल तर तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात की तिथं काय होणं कोलिजन होणं दुसरी गोष्ट म्हणजेच काय कोलिजन तर होणंच परंतु जे की रिॲक्टिंग मॉलिक्यूल आहेत त्यांना काय असणं प्रॉपर ओरिएंटेशन असणं नंतर दुसरी गोष्ट म्हणजेच काय कि जी की जे की आपल्याकडे रिॲक्टिंग मॉलिक्यूल आहे त्यांच्याकडे सफिशियंट कायनेटिक एनर्जी असणं ती एनर्जी अशा प्रकारे असली पाहिजे त्यांना जे की ए आहे ए एक, म्हणजे ॲक्ट ॲक्टिव्हेशन एनर्जी बॅरियरला के काय केलं पाहिजे क्रॉस केलं पाहिजे ठीक आहे तसं जर नसल तर आपल्याला प्रोडक्ट मिळणार नाही ठीक आहे तर आता आपण याच्यावरचं एक काही एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल बघू तर बघा आपल्याकडे एक्झाम्पल आहे की फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ मिथेनॉल फ्रॉम ब्रोमोइथेन डिपेंड अपॉन द ओरिएंटेशन ऑफ रिॲक्टन मॉलिक्यूल एज शोन इन फिगर फोर पॉईंट टू द प्रॉपर ओरिएंटेशन ऑफ रिएक्टन मॉलिक्यूल लीड टू द बॉन्ड फॉर्मेशन व्हेअर ॲज इन प्रॉपर ओरिएंटेशन मेक्स देम सिंपली बाउन्स बॅक अँड नो प्रोडक्ट आर फॉर्म आता बघा इथं जे की आपल्याला दिलेलं आहे त्याचा अर्थ काय होते आपल्याकडे काय आपल्याकडे एक रिएक्शन uh, है सी एस थ्री बी आर प्लस ओ एच निगेटिव ग्यू सी एस थ्री ओ एच प्लस बी आर तो ये सिंपल रिएक्शन है वी गेट अल्कोहल फ्रॉम द अकिल हैलाइड विद द एक्शन ऑफ न्यूक्लियोफाइल ओ एच ठीक है मैं आता हे जी की रिएक्शन है दोन प्रकारे तो प्रकार होते आता इत ब कि आपका जो न्यूक्लिओ फाइल ओ एच है हा जो एच एक्शन ऐक्शन करे को मिथिल ब्रोमाइड वो दोन प्रकार तो एक्शन करे तर त्याच्यामध्ये दोन वे आहेत एक इम्प्रॉपर ओरिएंटेशन म्हणजे प्रॉपर नसणारी ॲक्शन आहे आणि एक प्रॉपर असणारी ॲक्शन आहे मग आता इथं कोलिजन तर होईलच दोन मॉलिक्युलमध्ये हा एक मॉलिक्यूल आपला आणि हा एक मॉलिक्यूल आहे कोलिजन होईल परंतु कोणतं कोलिजन आपल्याला काय कराल प्रॉपर प्रोडक्ट देईल ते डिपेंड करते ओरिएंटेशनवर दोन्ही ठिकाणी काय होतं कोलिजन होत आहे परंतु याच्यापैकी फक्त एकच कोलिजन का असेल सक्सेसफुल असेल बाकी सर्व कसे असेल अनसक्सेसफुल तर बघा आता इन केस ऑफ इनप्रॉपर ओरिएंटेशन आता जो की आपला रिॲक्टंट आहे हा सी थ्री बी आर आणि हा आपला ओ एच OH, न्यूक्लिओ पाहिजे आता ओ एच जर याला फ्रंट ना आला तर फ्रंट साईडला इथं बी आर निगेटिव आहे ओ एच निगेटिव आहे ठीक आहे दोघांवरचा चार्ज कसा आहे सेम आहे दोघांवरचा चार्ज सेम असल्यामुळे काय आलं इथं विड आपल्याला काय भेटणार नाही प्रोडक्ट भेटणार नाही का बरं त्याचं कारण असं आहे बघा की हा जो की आपल्याकडे ओ एच निगेटिव आहे आणि हा जो की बी आर निगेटिव्ह आहे दोघांवरचा काय चार सारखा का आहे चार सारखा म्हणजे का होईल दोघांमध्ये का होईल रिपल्शन होईल दोघांमध्ये रिपल्शन झालं तर का होईल लाईक चार्ज आर रिपेल टू इचर म्हणजे याच्यामध्ये का होईल जेव्हा इथं ओ एच निगेटिव्ह या साईडला अटॅक करेल तेव्हा त्यामध्ये बाउन्स बॅक म्हणजे काय हा इथून परत निघून जाईल ठीक आहे म्हणजे इथं अटॅक होणार नाही ठीक आहे परंतु इन केस ऑफ प्रॉपर ओरिएंटेशन आता हा जो काही आपला आ, अल्किल हॅलेड आहे सी एस थ्री बी आर आणि ओ एच निगेटिव्ह आपलं न्युक्लिओ फाईल आहे त्याच्यामध्ये प्रॉपर ओरिएंटेशन झालं म्हणजे ओ एच हा साईडनं अटॅक करेल इथं जेव्हा बॅक साईडनं अटॅक करेल तेव्हा इथं कार्बन कसं आहे प्लसमध्ये आणि ओ एस निगेटिव्ह ओ एच कशामध्ये आहे निगेटिव्हमध्ये तर याच्यामध्ये काय हे प्रॉपर ओरिएंटेशन म्हणजे इथं लवकर बॉन्ड फॉर्म होईल किंवा इथं हा अटॅक कसा असला चांगला असेल किंवा त्याला आपण म्हणू शकतो इट इज प्रॉपर ओरिएंटेड म्हणजे आपल्याकडे ओ एच निगेटिव्ह आहे पण त्याचं ओरिएंटेशन इथं महत्त्वाचं ठरते तो कोणाच डायरेक्शननं आपल्या रिॲक्टिंग मॉलिक्युलवर काय करता अटॅक करता ठीक आहे तो जर रिॲक्टिंग मॉलिक्युलवर फ्रंट साईडनं अटॅक करत असेल तर तिथं कोलिजन होईल परंतु आपल्याला प्रोडक्ट भेटणार नाही परंतु तो जर बॅक साईडनं अटॅक करत असेल म्हणजे त्याला म्हणून प्रॉपर कोलिजन तेव्हा काय होईल इथं वी गेट द प्रोडक्ट ठीक आहे प्रोडक्ट काय असलं आपला अल्कोल असं ठीक आहे ते आणि हे जे की इथं बनलं याला आपण म्हणतो इंटरमिजिएट ठीक आहे आता बघा डायग्राम शोविंग मॉलिक्यूल हैविंग प्रॉपर एंड इम्प्रॉपर प्रॉपर ओरिएंटेशन म्हणजे प्रॉपर कोणता आहे प्रॉपर आहे आपलं सेकंड प्रॉपर ओरिएंटेशन वी गेट द अल्कोहल विथ द हेल्प ऑफ बॅकसाईड अटॅक ऑफ न्युक्लिओ ठीक आहे आता पुढे बघा पुन्हा असतं एकदम द प्रॉपर ओरिएंटेशन ऑफ रिॲक्टिव्ह मॉलिक्यूल लीड टू बॉन्ड फॉर्मेशन प्रॉपर काय झालं बॉन्ड फॉर्म झाला इन इनप्रॉपर ओरिएंटेशन मेक देम सिंपली बाउंस बॅक इनप्रॉपरमध्ये काय होते ते बाउंस बॅक होतं म्हणजे एकमेकाला काय करतात रिपेल करतात अँड नो प्रोडक्ट तेव्हा काय होते प्रोडक्ट फॉर्म होत नाही तो अकाउंट फॉर इफेक्टिव्ह कोलिजन अन अदर फॅक्टर पी कॉल्ड ॲज प्रोबाबिलिटी ऑर स्टेरिक फॅक्टर इज इंट्रोड्यूस इट टेक इन टू अकाउंट दॅट द फॅक्ट अकाउंट द फॅक्ट दॅट इन अ कोलिजन मॉलिक्युल मज बी प्रॉपरली ओरिएंटेड आता आपण याच्या आधी जे शिकलो होतो की कोलिजन तर इथं व्हायला पाहिजे परंतु त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट व्हायला पाहिजे त्याला आपण म्हणतो फॅक्टर पी पी म्हणजेच का ते प्रोवाबिलिटी किंवा स्टेरिक फॅक्टर त्याला आपण म्हणतो ओरिएंटेशन फॅक्टर तर सिंपली आपण त्याला म्हणायचं ओरिएंटेशन फॅक्टर मग जे आपण इक्वेशन शिकलो होतो रेट आपल्याकडे इक्वेशन रेट इक्वल टू पी झेड ए बी ए बी म्हणजेच का आपले दोन रिॲक्टन जे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं ए बी म्हणजेच का आपले रिॲक्टन ई इन टू इ टू द पावर मायनस ए अपॉन आर आर टी तर हे काय आपलं फ्रॅक्शन ऑफ कोलायडिंग मॉलिक्युल आता आपण याच्या आधी झेड ए बी इ टू द पावर मायनस ए अपॉन आर इथपर्यंत बघितलं होतं तर पी काय पी आपला प्रोवेबिलिटी किंवा स्टेरिव्ह फॅक्टर त्याला आपण म्हणतो ओरिएंटेशन फॅक्टर म्हणजे एखादा रिएक्शनचा जो की रेट आहे म्हणजे फॉर्मेशन ऑफ प्रोडक्टचा जो की रेट आहे कशावर डिपेंड आहे तर त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे प्रॉपर ओरिएंटेशन असलं पाहिजे कोलिजन पण असलं पाहिजे आणि प्रॉपर एनर्जी पण असली पाहिजे हे इथून आपण एक्सप्लेन्सवरून सांगू शकतो द इन कोलिजन थिअरी ॲक्टिवेशन एनर्जी अँड प्रॉपर ओरिएंटेशन ओरिएंटेशन ऑफ द मॉलिक्युल टुगेदर गेदर डिटरमाइन द क्रायटेरिया फॉर अँड इफेक्टिव्ह कोलिजन अँड हेज द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे तीन गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे आपण की जेव्हा प्रोडक्ट फॉर्म व्हायचा असेल तर तिथं कोलिजन झालंच पाहिजे सोबत सोबत का असलं पाहिजे त्याला मिनिमम कायनॅटिक एनर्जी असली पाहिजे कोणाला रिॲक्टिंग मॉलिक्युलला आणि सोबतच का असलं पाहिजे प्रॉपर ओरिएंटेशन असलं पाहिजे ठीक आहे तर या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या कशासाठी रिॲक्शनपासून प्रोडक्ट मिळण्यासाठी थी, ठीक आहे कोलिजन थेरी ऑल्सो हॅज सर्टन ड्रॉबॅक्स ॲज इट कन्सिडर ॲटम्स मॉलिक्युल टू बी हार्ड स्पिअर अँड इग्नोर देअर स्ट्रक्चर ऍस्पेक्ट आता कोलिजन थेरीचे पण काही ड्रॉबॅक्स आहे पोलिजिन थेरीने तुम्हाला फक्त एवढं सांगितलं की जे की आपले रिॲक्टिंग ॲटम किंवा मॉलिक्यूल आहे ते कसे आहे ते हार्ड स्पेअर आहे किंवा ते लुक लाईक स्पेरिकल शेप परंतु त्यांना दुसरा शेप पण असू शकतो असं त्यांनी आपल्याला सांगितलं नाही इट मे बी ट्रायँग्युलर असं त्यांनी आपल्याला काही वगैरे सांगितलं नाही ठीक आहे त्याच्यात ते काय ड्रॉबॅक झाले यू विल स्टडी डिटेल अबाउट दिस थिअरी अँड मोर ऑन अदर थिअरीज इन युअर हायर क्लास तर याच्याबद्दल डिटेल तुम्हाला कसं मला शिकणे पुढच्या क्लासमध्ये शिकणे ठीक आहे त्याच्यामध्ये आपण असं शिकलो की जेव्हा कोलिजन होते देन वी गेट द प्रोडक्ट परंतु सर्वच कोलिजन हे महत्त्वाचे नसतात सर्वच कोलिजन हे कसे नसतात फ्रूटफुल नसतात फक्त तेच कोलिजन असतात फ्रुटफुल त्याच्यामध्ये काय असेल मिनिमम कायनाटिक एनर्जी असेल आणि प्रॉपर ओरिएंटेशन असतात ते लक्षात ठेवण्याचा तो एकच भाग आहे की तीन गोष्टी कारणीभूत आहे रिॲक्शनपासून प्रोडक्ट मिळण्यासाठी एक म्हणजे कोलिजन कोलिजन तर आहे सो सोबतच त्याला काय असलं पाहिजे सफिशियंट कायटी एनर्जी असली पाहिजे सोबतच त्याला प्रॉपर ओरिएंटेशन पण असलं पाहिजे ठीक आहे तर या गोष्टी इथं महत्त्वाच्या आहे ठीक आहे तर इथं आपला हा चॅप्टर संपला उद्या वगैरे आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करू ठीक आहे थांबू इथं